पुण्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आजची स्थिती काय आहे हे दाखवण्यासाठी मी आता पुण्यातील त्याच सिंहगड परिसरातील एकतानगर या भागामध्ये आलो आहे. आज जर आपण बघितलं तर या परिसरात महानगरपालिकेचे सफाई कामगार इथं स्वच्छता करण्यासाठी पोहोचलेले आहेत, मात्र या सगळ्या परिसरात अजूनही वीज खंडित आहे, लोकांना प्यायला पाणी नाही, वापरायला पाणी नाही आणि अशा पद्धतीने संपूर्ण रात्र यास इथल्या लोकांनी घालवलेली आहे. जर आता आपण बघितलं तर लोक हळूहळू पुन्हा एकदा आपले दुकान सुरू करत आहेत. संपूर्ण या दुकानात जवळपास 15 फूट पाणी होतं, संपूर्ण नुकसान या दुकानाचं झालेलं आहे आणि आत्ता जर आपण बघितलं तर ते अशा पद्धतीने पाणी जे आहे, जे राहिलेलं सामान आहे ते स्वच्छ करतायत, बाहेर काढतायत आणि हळूहळू पुन्हा एकदा त्यांच्या रोजच्या कामाला सुरुवात करतायत. इथले काही स्थानिक लोक आहेत. दादा, काय परिस्थिती आहे? म्हणजे अर्थात ज्या पद्धतीने काल याच परिसरात 15 फूट पाणी होतं, काल रात्री 2:30 ते 3:30 जे हे पाणी सोडण्यात आलं, कुठलेही आम्हाला माहिती नाही, प्रशासनाचं कुठलाही माणूस इथं नव्हता, अक्षरशः फक्त कार्यकर्ते आणि स्थानिकांनी मिळून हेतलची परिस्थिती 6:30 ते 7:30 आतळली. सर्व गाड्या हे आणि कालपासून आजही कोणाच्या घरात लाईट नसल्यामुळं पाणी आणि कुठलीही सुविधा नाही आहे आणि मेन म्हणजे महानगरपालिका आणि प्रशासक यांचं तालतंत्र नाही आहे की पाणी किती सोडणार आहे, किती सोडलं आहे ह्याची कोणालाच अजूनपर्यंत माहिती नाही. अजून फक्त सोडणार आहे पण किती काय कुठपर्यंत येईल ह्याचं नाही आणि कुठलीच मदत नाही आहे. तुम्ही बघताल एवढं नुकसान झालं लोकांचं, काल इथं या बोर्डाला वरती पाणी होतं. जर आपण बघतोय अशा पद्धतीने, अर्थात अगर धान्य जर आपण बघितलं या दुकानातलं तर सगळ्या बॉक्सेसमध्ये पाणी आहे, प्रचंड नुकसान यांचं झालेलं आहे. दादा, म्हणजे संपूर्ण दुकान तुमचं काल पाण्याखाली होतं? पूर्ण पाणी खाली होतं, एक पण वस्तू राहिली नाही. त्याच्यामध्ये आमचं कमीत कमी 8-10 लाखाचं नुकसान झालेलं आहे. एक सुद्धा काहीच नाही राहिलं, फ्रीज उलटं, काउंटरमीटर तुटलं, काउंटर आडवं पडलं होतं, सगळं नुकसान झालं म्हणजे. आणि आम्हाला एवढं उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी येऊन गेले, पाहणी केली, तुम्ही काही विनंती केली, त्यांना सांगितलं? नाही, आमच्या इथेच आवरायला वेळ नाही भेटलं मला. ते आलो होतं आणि गर्दी पण खूप होते आणि पाणी परत पाणी सोडणार होतं, त्यामुळे ते वेळ भेटलंच नाही आम्हाला. आणि आता सगळं मला परत 0 पासून सुरू करायला लागेल माझ्याकडे, त्यामुळे प्रशासनाकडून विनंती आहे की माझं काहीतरी सहयोग पाहिजे मला परत. विनंती करतायत, मदतीची अपेक्षा त्यांना या ठिकाणी आहेत. काही आणखी लोक महिला सुद्धा आहेत, तई रात्र म्हणजे अर्थात जर इथं बघितली तर खूप अडचणीचं. नागरिकांचे सगळे बाईट्स घेतले तुमच्या पत्रकारांनी, कुठेही दिसले नाही. ऐका, आता लाईव्ह आहेत आपण. हो, डॅमेज कंट्रोल मोडमध्ये नंतर सगळे पक्षाचे लोक आले, काहीतरी केल्यासारखं दाखवलं, हे तुम्ही दाखवलं. तुम्ही एअरफोर्स आणायचं म्हणतात चीफ मिनिस्टर साहेब, पण 3 दिवस आधी जर पाणीचं व्यवस्थापन ठेवलं असतं तर एवढं झालं नसतं. 3 तास फक्त पुराचं पाणी आलेलं आहे आणि लोकांची नुकसानं झालेली आहेत. नियोजन आता नियोजन शून्यता आहे आणि नंतर फक्त काल डॅमेज कंट्रोल मोड आणलेला आहे. अजित पवार येऊन जातात इथं, बोलतात इथल्या लोकांशी की आम्ही मदत करू, पाणी निदानंतर कमी करण्यात आलं. बरोबर आहे, इकडे रिट्रेंचमेंट वॉल बांधलेली होती, आरटीआय ऍक्टिव्हिस्टच्या अगेन्स्ट कॉर्पोरेशन हारलं, ती रिट्रेंचमेंट वॉल तुम्ही पाडायला लावता आणि नदीच्या राजाराम पुलाच्या पलीकडे तुम्हाला सगळ्यांना वॉल चालतात. हरित लवादामध्ये कॉर्पोरेशन कोणतेही मुद्दे मांडू शकलं नाही म्हणून हारलो आणि इकडं सगळं हे पूररेषेमध्ये परत आलं. आता स्थिती काय आहे? कारण आपण बघतोय अजून सुद्धा लाईट नाही, पिण्याचं पाणी आहे, वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे, पाणी नाही आहे, पाणी काही नाही. मेसेज टाकले कॉर्पोरेटर लोकांना तरी ते पाणी सोडत नाही, अजून पिण्याचं पाणी कोणाला नाही, सगळं टाक्यांमध्ये नदीचं पाणी मिक्स झालेलं, पण अजून त्याचा पण काही ते दखल घेत नाहीत. पिण्याचं पाणी तरी यांनी सोय केली पाहिजे ना सोडण्यासाठी काहीतरी. लाईट काय सांगितलं तुम्हाला, वीज कधीपर्यंत सुरू होईल, बाकी सगळे पूर्वरत काही नाही, काही कल्पना दिलेली नाहीये. काय अपेक्षा काय आता म्हणजे प्रशासनाकडून हे सगळं काय तुम्हाला म्हणजे अर्थात इथं अडचणी काय तुम्ही जर सांगितलं तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील? तर संध्याकाळपर्यंत बहुतेक सुरू होणार नाही, कारण की मीटर्स वगैरे सगळे पाण्याखाली आहेत, त्यामुळे हा आणि टाक्या आमच्या तोपर्यंत स्वच्छ होत नाही, कारण की आमच्या टाक्या एलिव्हेटेड आहेत वरती, त्याला मोटर लागून आतलं पाणी बाहेर काढावं लागणार आहे. सगळं महापालिकेकडून पिण्यासाठी आणि इतर वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होतोय? काल एक टँकर आला होता, एकच आलंय. हा, म्हणजे अर्थातच जर आपण बाटल्या पण दिल्यात त्यांनी, जर बघितलं तर काहीसा रोष इथल्या लोकांमध्ये दिसतोय, कारण ज्या पद्धतीने मदतीची अपेक्षा त्यांना आहे ती मदत होताना दिसत नाहीये. फक्त लोक इथं आली, नेते इथं आले, आश्वासनं देऊन गेली, मात्र जी परिस्थिती आज जर आपण बघतोय, अजून सुद्धा वीज या ठिकाणी नाही, कारण मीटर काही पाण्याखाली आहेत,
प्यायला पाणी नाही. एक फक्त टँकर महानगरपालिकेचा इथं आलेला आहे आणि जर आता बघितलं तर फक्त आणि फक्त महानगरपालिकेचे जे स्वच्छता कर्मी आहेत ते या ठिकाणी येऊन परिसर स्वच्छ करतायत. जे सगळं गाळ आहे किंबहुना चिखल आहे आणि जे काही वस्तू पाण्यात भिजलेले आहेत ते इथून घेऊन जात आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे. जसं मी दाखवलं, जे दुकानं इथं होती ती सगळी पाण्याखाली होती आणि त्यामुळं या दुकानात आत्ता जर परिस्थिती बघितली तर खूप म्हणजे नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे आणि या सगळ्या लोकांना आता मदतीची अपेक्षा आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.